प्रकल्पग्रस्तांसाठी लोकनेते दिबा पाटील यांनी केलेले काम अविस्मरणीय आहे. त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी केलेला संघर्ष कोणीही विसरणार नाही. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याचे केंद्र शासनाने मान्य केले आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर नामकरणावर शिक्कामोर्तब होईल. नवी मुंबई विमानतळ दिबांच्याच नावाने संबोधले जाईल अशी ग्वाही आणि विश्वास ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे. प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त नवी मुंबईत ठिकठिकाणी आदरांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. त्याअंतर्गत घनसोलीतील हनुमान मंदिर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार गणेश नाईक यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक यांनी दिबा पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. तर कुक्षेत येथे नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिबांना विनम्र अभिवादन केले. तसेच पुण्यतिथीनिमित्त घनसोलीमध्ये महाआरोग्य शिबिरासह अन्य कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक घनश्याम मडवी, लक्ष्मीकांत पाटील, माजी परिवहन समिती सभापती दिलीप म्हात्रे उपस्थित होते.